असं बघत काय बसलाय गाडीकडे? चला अनलॉक करा गाडी. अहो चला गाडी स्टार्ट करा ना. इंजिन मध्ये ना मागे गडबड होती, मी जरा बघून येतो. हा बाय कोण गायब? म्हणजे नक्कीच कोणाला तरी कळलं की मी ते बॉम्ब फिट केलं होतं. कोणाला कळलं? दुष्यंतची गाडी घ्या आणि ह्यांना जाऊन पिकअप करा. होय होय जाते. मी तुम्हाला ऍड्रेस लिहून देते कुठे जायचं ते. ओके आई सर, मी तुमची गाडी घेऊन जातोय. दुष्यंत साहेबांची गाडी ना पिकअपच नाही. नको, ऍक्च्युली मला संध्याकाळी बाहेर जायचंय ना, मला लागेल माझी गाडी. ऍड्रेस घेताय ना? हा. बबन तुम्ही चाललाय ना तर मीही येते तुमच्या बरोबर. माझी ऑर्थोपेडिक बरोबर अपॉइंटमेंट आहे. गुडघ्याचा फार त्रास होतोय परत मला. आई ते रितेश साहेब घरातच असत ना, मी त्यांची गाडी घेऊन जात आहे. माझा हात बसलो ना गाडीवर, पटकन घेऊन जाईन. पप्पा आता तुम्ही आणखीन घोळ नका घालत बसू प्लीज. रितेशला जायचं असेल ऑफिसला तर त्याला लागेल ना त्याची गाडी. तुम्ही दुष्यंतची गाडी घेऊनच जा. ठीक आहे, जा चला. चला आता लवकर गाडीच्या चाव्या घ्या. हो जाते मी घेऊन. किती मस्ती करतय आमचं बाय. हो चला आता गावगाव करायची. किती जांभळ येत आहेत आपल्याला, तरी सुद्धा आम्हाला अजून खेळायचंच आहे. हो ना बाईसाहेब, जेवायला वाढू का? जेवताय ना? नाही थांब जरा, मी माझ्या बाळाला झोपवते आधी आणि मग येते. अहो पण जेवण गार होईल बाईसाहेब. अगं थांब म्हटलं ना, माझं बाळ झोपू दे. किती मोठे नाही ओरडतेस, झोपणार कसं ते? ओले ओ कोणी त्रास दिला बाळाला? नाही नाही कोणी त्रास दिला. मंजुषा सुनबाईशी शांतपणे वाग, त्यांच्या कलेने घे. हो साहेब. सुनबाईंची स्मरणशक्ती जाण्याआधी त्या याच बंगल्यात राहत होत्या, म्हणून मुद्दामून इथे लोणावळ्याला मी त्यांना घेऊन आलो, जेणेकरून त्यांना काहीतरी आठवेल आणि मदत होईल मला. पण अजून तरी त्यांना काही आठवतंय असं वाटत नाही साहेब. तुला सांगतोय तेवढं काम कर नीट. मी घरात सगळीकडे कॅमेरे लावले, त्या कॅमेऱ्या थ्रू मला सगळ्या मोबाईलवर दिसत राहील. कळतंय तुला? हो. तू कुठेही त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाहीये, तू सतत त्यांच्या बरोबर राहायचं. जा आता सुनबाईंसाठी जेवण घेऊन ये. बबन असं बघत काय बसलाय गाडीकडे? चला अनलॉक करा गाडी. अनलॉक करा. काय झालं बबन, कसलं टेन्शन आहे आता? नाही काय. मग काय झालं बबन,
येताय ना? हा येतोय, तुम्ही बसा. निघायचं ना? हो हो, चला मग. चला. हा येतय. आओ या ना. एसी ऑन करा लवकर. अहो चला गाडी स्टार्ट करा ना. आता गाडी स्टार्ट करायला पण काय मुहूर्त बघताय का? इंजिन मध्ये ना मागे गडबड होती, मी जरा बघून येतोय. हा बाय की मी ते बॉम्ब फिट केलं होतं. कोणाला कळलं? या आश्रमातल्या मुलींना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून मी काही वर्षापूर्वी माझी प्रॅक्टिस सोडून इथे आले आणि इथल्याच कामाला वाहून घेतलं. मॅडम, असा विचार करणारी माणसं जगात खरंच खूप कमी असतात. माझ्या परीने जेवढं शक्य असेल तेवढं करते मी त्यांच्यासाठी. बरं ते असू दे, तुम्हाला आज मी कुठली मदत करू? मला असं वाटतं कुठल्या तरी जुन्या पेशंटची माहिती हवी होती ना तुम्हाला. हो, ज्योती सूर्यवंशींबद्दल. ज्योती कोण तुमची? माझी आत्या. माझी सखी बहीण. बरं, हा फोटो आहे तिचा. हो आठवते मला. काय आडनाव म्हणालात? सूर्यवंशी. सूर्यवंशी? नाही, हिने तर हिचं आडनाव मला ज्योती बल्लाळ सांगितलं होतं. हो, ज्योती बल्लाळच. प्रेग्नन्सी मध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले होते म्हणून डॉक्टर पुरोहितांनी हिला माझ्याकडे पाठवलं. मग हिची ट्रीटमेंट तुम्हीच केलीत का? नाही, ऍक्च्युली मी तिला प्रॉपर केअर करण्याचा सल्ला दिला होता आणि परत महिनाभरानंतर चेकअपसाठी आहे म्हणून असं सुद्धा सांगितलं होतं. पण That's okay, पण तुम्ही ह्या माणसाला बघितलं का? हे तर डॉक्टर पुरोहित आहेत. हा हा ज्योतीचा नवरा आहे. हो, विक्रम नावे. हो, तुम्ही भेटलाय त्यांना? हो, खर तर ज्योतीच्या नवऱ्याला मूल नकोच होत. ज्योतीचा चेकअप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो माझ्याकडे आला होता. त्यांनी मला पैसे ऑफर केले होते ज्योतीचं मूल अबॉर्ट करण्यासाठी आणि मी नकार दिल्यावर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. काय? हो, पण मला माहिती होतं ज्योतीला हे मूल हवं आहे. ज्योतीला तिच्या नवऱ्याच्या या हेतूविषयी अजिबात कल्पना नव्हती. खर तर ज्योतीला संपर्क करून मला या सगळ्याविषयी कल्पना द्यायची होती, पण परत ती कधी आलीच नाही माझ्याकडे चेकअपसाठी. मला खात्री आहे
मी अबॉर्शनला नकार दिल्यावर तिचा नवरा तिला नक्की दुसरीकडे घेऊन गेला असेल. त्यामुळे ज्योतीच्या मुलाचा जन्म झाला असेल असं नाही वाटत मला. पण डॉक्टर आम्हाला असं कळलंय की हे मूल जन्माला आलं होतं. मला शक्यता कमी वाटते कारण तिचा नवरा खूप विक्षिप्त वाटला मला स्वभावाने. तुम्ही अबॉर्शन नाही केलं तर मी तिला दुसरीकडे घेऊन जाईन असं तो मला इतक्या रागात म्हणाला होता की त्याचा तो राग बघून ते मूल या जगात जन्माला आलं असेल असं नाही वाटत मला. मला खूप खंत वाटते मी तिला संपर्क नाही करू शकले. डॉक्टर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी इतका वेळ काढलात. थँक यू व्हेरी मच. माय प्लेज. डॉक्टर तुम्ही इथेच असता का? नाही, महिन्यातले काही दिवस मी पुण्याच्या आश्रमात पण असते. म्हणजे आम्हाला परत यावं लागलं तर आम्ही येऊ म्हणून. नक्की केव्हाही. थँक्यू डॉक्टर, निघतो. बर, नमस्कार. चल बबन आलाच असेल गाडी घेऊन निघूया. विक्रम काकांना ते बाळ नको होतं हे नव्यानेच कळलं. पण मग बल्लाला ही गोष्ट माहीत नव्हती. तसंच दिसतंय दुष्यंत. अरे म्हणजे ते मूल जन्माला आलंच नाही म्हणून तर बल्लाला काही केल्या त्या मुलाविषयी काही माहितीच मिळू शकलेली नाहीये. दिस इज स्ट्रेंज. दुष्यंत मला वाटतं या बाबतीत जास्त विचार करण्याची काही गरजच नाहीये. अरे जेव्हा आशाताईंनाच माहीत नाहीये की पुढे नक्की काय झालं तेव्हा इतर कोणाला माहीत असण्याची काही शक्यताच नाहीये. खरंच विक्रम बल्लाळचं मूल या जगात नाहीये. हो डॅड, पण तरी पण कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकतंय. अँड आय हॅव अ स्ट्रॉंग इंट्युशन की ते मूल जिवंत आहे. अरे तू असं काय करतोयस? आता तर आशाताईंनी पण ऑलमोस्ट कन्फर्म केलंय. हो डॅड, पण जेव्हा मी आणि सोनिया त्या बल्लाळच्या तावडीत होतो तेव्हा जेव्हा सोन्याने त्याला सांगितलं की तिला त्या बाळाबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तेव्हा अचानक त्याचा सूर बदलला होता. म्हणजे नक्कीच त्याला असं वाटतंय की ते बाळ जिवंत आहे. याचाच अर्थ आत्याने त्याला काहीतरी सांगितलंय म्हणजे तिला काहीतरी आठवलं असेल राईट. त्याशिवाय बल्लाळ असा मागे लागणार नाही. ही इज होपिंग की आत्याला कधी ना सगळी गोष्ट आठवलच. अँड आय एम शुअर ही वोंट स्टॉप. कार मध्ये बॉम्ब ठेवलाय त्याची माहिती कोणाला मिळाली? कोणाला मिळाली? असेल परसू शेठ. एक तर या ज्योतीच्या बाळाचा पण पत्ता लागत नाहीये. कोणतरी मुद्दाम लपवतोय काही माहिती? कोण असेल तो? आपला बोला परसू शेठ, कोण असेल तो विचार करा जरा. ती माहिती तर बल्लाळ साहेबांना पण हवी आहे आणि सूर्यवंशींना पण हवी आहे. कोण आता जीवा जीवाला माझ्या.
मला वाटलं होतं कारने बॉम्ब गिळला की काय. सगळेच बॉम्ब फुटतात असं नाहीये परसुषे. काय दिव्य दृष्टी वगैरे मिळाली काय तुला? तुला कसं कळलं कार मध्ये बॉम्ब आहे ते? मैथिली ताई वगैरे वगैरे. चांगल्या माणसांच्या पाठीशी देव असतो लक्षात ठेव. आम्ही निघणारच होतो तेवढ्यात इंदिरा काकू धावत आल्या आणि नेहाला चक्कर आल्याचं सांगितलं. काय झालं? नेहाला बघा कसं तरी होतंय, मला काही कळत नाही. तुम्ही चला लवकर. काय चला चला. अहो मी चावी आणि मोबाईल विसरून आले, मी घेऊन येऊ पटकन. ठीक आहे. तुमचा प्लॅन नेहाला भेटून बाहेर आले आणि घराच्या मागच्या बाजूला तो बॉम्ब लपवला. क्या बात है मैथिली ताई, बघितलं बघितलं आटपाटीची मुळू मुळू मैथिली ताई, बघितलं काय डेंजरस काय पालट झालं. बोल तो एकदम झकास. बल्लाळला घाबरत नाही, परसूला घाबरत नाही, बॉम्बला सुद्धा घाबरत नाही. प्रगती एकदम फास्ट झाली आहे मैथिली ताई. आपल्या जवळच्या माणसावर संकट येणार असलं ना की स्त्रीचं अंतर्मन सगळ्यात आधी तिला सावध करत. देवानेच बनवलंय स्त्रीला असं, मला माहितीये. दुष्यंतासाठी कार मध्ये बॉम्ब लावला होतास ना तू, पण तू किती हल्ले कर परसू, मी कायम ढाल बनून त्यांच्या समोर उभी असेल.